लाईव्ह शोध सत्य बातमीचा। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृतीकडून हिंगणघाट आगारात निदर्शने। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाबरोबर वेतन मिळावे या मागणीसाठी हिंगणघाट आगारात गेट मीटिंगचं आयोजन करत निदर्शनं करण्यात आली। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृतीकडून हिंगणघाट आगारात ही निदर्शनं झाली आहे। 2016 पासून सातत्यानं वेतनवाढ आणि आर्थिक प्रलंबित मागण्यांसंदर्भात दाद मागितली जाते, परंतु या संदर्भात अजूनही शासनाकडून निर्णय झालेला नाही। या पार्श्वभूमीवर राज्यभरात निदर्शनं केली जात आहे, तर आज हिंगणघाट आगारात देखील या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली। यावेळेस एसटी आगार हिंगणघाट या ठिकाणी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृतीतील सर्व कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केलेली आहेत। राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला सुद्धा हक्काच्या मागण्या द्याव्या अशी मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारकडून लवकरात लवकर निर्णय करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र लाइव्ह न्यूजसाठी हिंगणघाटवरून योगेश लखोटे। उपस्थित सर्व कृती समितीचे पदाधिकारी व कामगार बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपल्या वेतनाबाबत माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदन सादर केलेलं आहे। पहिल्या प्रथम बैठक झाली, त्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही। त्यानंतर 20 ऑगस्टला बैठक ठरण्यात आली, परंतु मुख्यमंत्री साहेब कामात व्यस्त असल्याने त्या दिवशीची मीटिंग पुढे ढकलण्यात आली। अजून नवीन तारीख मिळालेली नाही, परंतु मीटिंग जरूर होईल, कारण एसटी कामगारांना जे वेतन आहे हे इतर कर्मचाऱ्यांच्या प्रमाणात फार कमी आहे। महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड यांचंसुद्धा वेतन आपल्यापेक्षा जास्त आहे। त्यामुळं आमची मूळ मागणी आहे की प्रशासकीय कर्मचारी आहे राज्य सरकारी, त्यांच्याप्रमाणे आम्हाला वेतनवाढ मिळाली पाहिजे। तसेच बरेच दिवसापासून महागाई भत्ता थकीत झालेला आहे, तो सुद्धा मिळाला पाहिजे। घरभाडे भत्ता थकीत आहे, तो मिळाला पाहिजे। त्याप्रमाणे मेडिकल अलाउन्स आहे, ते सुद्धा मिळालं पाहिजे। आणि जे जाचक परिपत्र कर्मचाऱ्याच्या विरोधात जीव घेण्यालायक असे परिपत्रक जे महामंडळानं जारी केलेले आहे ते ताबडतोब रद्द करण्यात यावे, हे सुद्धा एक मागणी महत्वाची आहे। करता आपण हा संघर्ष करीत आहोत। माझी एकच विनंती आहे सर्व कामगारांना, जसं आपण हा संघर्ष एकजुटीनं करत आहोत तसाच हा शेवटपर्यंत लढा आपल्या मागण्या पूर्ण होतपर्यंत कायम ठेवावा। एवढे बोलतो आणि मी माझे 2 शब्द समाप्त करतो। राज्यात महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीची स्थापना करून त्यामध्ये 13 संघटनेचा सहभाग राज्यामध्ये आहे आणि आमच्या आगारामध्ये सुद्धा त्या माध्यमातले काही घटक कृती समितीतील संघटना आमच्या आगारामध्ये सुद्धा आहे। असं असताना 9 ऑगस्टला आम्ही राज्यभर धरणे आंदोलन करण्याची नोटीस सरकारला दिलेली होती, परंतु राज्याचे मुख्यमंत्री यांनी ताबडतोब त्या निदर्शनाची दखल घेऊन आमची बैठक 7 ऑगस्टला राज्य सरकारने लावली। त्याच्यामध्ये 3ही मंत्री महोदय हे उपस्थित होते। त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा प्रस्ताव तुम्ही आम्हाला सादर करा आणि समोरची मीटिंगची तारीख ही 20 ऑगस्ट देण्यात आली होती, परंतु मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम हा व्यस्त असल्यामुळे आमची बैठक लागलेली नाही। अद्यापही आमच्या बैठकीचं समोरचं नियोजन आम्हाला मिळालेलं नाही। त्या माध्यमातून आम्ही आज आगार पातळीवर संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळतं त्याबाबत आम्ही इथे धरणे आंदोलन 5 मिनिटाचं करीत आहोत। आमची मागणी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आमची बैठक लवकरात लवकर लावून जे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येतं ते वेतन एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात यावं, अन्यथा 3 तारखेची नोटीस आम्ही परत मुख्यमंत्री महोदयांना प्रशासनाला दिलेली आहे। आमच्या जर मागण्या येत्या 3 तारखेच्या आत मान्य झाल्या नाही तर गणपती बाप्पा मोरया असं आंदोलन आम्ही राबवून येत्या 3 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहोत। ते आंदोलन संपूर्ण राज्यभर चालणार आहेत। मी विनंती करतो की मुख्यमंत्री महोदयांना जातीनं लक्ष घालून आमच्या मागणं मान्य कराव्या आणि आमचे मुद्दे निकाली काढावे, एवढीच विनंती या माध्यमातून करतो। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।